नमस्कार उद्योग व्यवस्थापन या व्हॉट्सअप ऑडिओ प्रशिक्षणात मी राहुल गोस्वामी संस्थापक ग्रो इंडिया स्टार्टअप्स एल एल पी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम आपण या प्रशिक्षणात सहभाग घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार बऱ्याच उद्योजकांनी आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रत्येक वेगवेगळे उद्योजक शेतकरी आहेत किंवा लघु उद्योजक आहेत बरेचसे पंचगव्य चिकित्सक आहेत किंवा कि उत्पादक आहेत विषमुक्त शेती करणारे शेतकरी आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत असे बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातले मंडळी या ग्रुपमध्ये आहेत आणि आपलं सर्वांचं स्वागत यात या प्रशिक्षणात बेसिकली मी आजच्या या सत्रातनं आपल्याला फक्त परिचय देऊ इच्छितो की बेसिक म्हणजे आपण हे प्रशिक्षण नेमकं काय आहे नेमके कुठले कुठले विषय आहेत आणि या विषयांवर काय काय माहिती आपल्याला येणाऱ्या एक सोळा दिवसांमध्ये आपल्याला मिळणार आहे तर एक प्रशिक्षणाचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती जी आहे ती मी आ, या ऑडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन बेसिक हे संपूर्ण जे प्रशिक्षण आहे आ, मी याआधी आपल्याला नियमावली ग्रुपमध्ये टाकलीच आहे तरी एक थोडंसं बेसिक काही माहिती मी जरूर देतो दररोज सकाळी आपल्याला एक ऑडिओ जो आहे हा आपल्यापर्यंत पोचवला जाईल आणि प्रत्येक विषय म्हणजे दररोज एक आ, एका विषयाला धरून एक ऑडिओ असेल आणि एखाद्या विषयाला संबंधित काही अधिक माहिती जर आपल्याला आपल्यापर्यंत पोचवायची असं वाटलं तर ए पी डी एफ आहेत किंवा वर्ड फाईल आहेत किंवा जे पी जी वगैरेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती जी आहे ही पोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आ, सदर इथे जेवढे विषय आहेत ते जवळपास सोळा वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करूच पण महत्त्वाचं असं आहे की काही जे की या सर्व प्रशिक्षणाला कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे आपण आपल्या सवडीप्रमाणे कधीही ऑडिओ जो आहे हा डाउनलोड करून आपण ऐकू शकतात आणि बेसिकली ऑडिओ व्हॉट्सअप ऑडिओ प्रशिक्षण घेण्यामागचं का कारण असं होतं की बऱ्याचदा काय होतं की खेडेगावात जे आहे त्यांना थोडंसं रेंज रींच, मोबाईल रेंजचा प्रॉब्लेम येतो किंवा बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओज वगैरे जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे किंवा त्या माध्यमातून ते शक्य होत नाही थोडंसं तंत्रज्ञानाची अडचण असते त्यामुळे एक समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना सगळ्यांना समोर ठेवून आणि खास करून विद्यार्थी मित्र आहे शेतकरी मित्र आहे त्या सगळ्यांना समोर ठेवून मी या प्रशिक्षणाला मग एक व्हॉट्सअपवर घेण्याचा एक विचार केला कारण काय की व्हॉट्सअप हे साधारण हे असं एक तंत्रज्ञान आहे की जे सगळ्यात एक सिम्प्लिफाईड आहे आणि सगळेजण एक आरामात ते वापरू शकतात त्यामुळे एक व्हॉट्सअप ऑडिओ पाठवला तर तो एक सहजच डाउन डाउनलोड करून आपण कुठेही कधीही ऐकू शकतात ब नेटवर्कची कटकट नाही किंवा बरंच काही डाउनलोडेबल ऑडिओ असल्यामुळे कधी किती वेळा तुम्ही ते ऐकू शकतात हे खूप महत्त्वाचं आहे कारण बरेचदा काय होतं की झूम वगैरेसारखे जे मिटिंग्स वगैरे आहेत ते एकदा झाल्यानंतर मग परत ते नाही ये करता येत पण ही जी माहिती आहे ही तुम्हाला आजपासून जेव्हा जेव्हा तुम्ही ते डाउनलोड करून द्या ते तुमच्याबरोबर कायमस्वरूपी राहील तर त्याला तुम्ही फक्त एक व्यवस्थितरित्या सेव्ह करून ठेवा एखादा बॅकअपचा ग्रुप बनवून घ्या व्हॉट्सअपमध्ये तर दोन लोक आपल्या घरातीलच एखाद्या मेंबरचा नंबर घेऊन तुम्ही ते बॅकअप ग्रुप बनवून घ्या आणि तिथे ती माहिती सेव्ह करून ठेवू शकता किंवा मेमरी कार्ड आहे मोबाईलमध्ये इतर ठिकाणी आपण सेव्ह करू शकता साधारणतः ही माहिती तुम्ही तुमच्या जवळपासचे जे मित्र वगैरे परिवार असतील तर त्यांच्या मदतीसाठी किंवा इतर कोणी असतील तर त्यांना मदतीसाठी म्हणून जे या माहितीचा त्यांना फायदा होऊ शकतो तर जरूर तुम्ही ही माहिती त्यांना देऊ शकतात मात्र सोशल मीडियाच्या कुठल्याही ग्रुप किंवा प्लॅटफॉर्म्सवर ही, ही माहिती टाकू नका माहिती विकू नका तर ही खूप महत्त्वाचं आहे तर थोडे त्याविषयी काळजी घ्या टोटल आता ही जी सत्र आहे ते साधारण सोळा सत्र असतील तर त्याच्यातलं त्या वेगवेगळ्या सत्रांविषयी आपल्याला बरीचशी माहिती जी आहे कदाचित आधी माहिती असेल किंवा नंतर नसेल किंवा नसेल आणि खास करून या प्रशिक्षणात जे आहे विद्यार्थी मित्रही आहेत आणि किंवा त्यांच्यासाठी उद्योग हे जे एक कसं आहे थोडंसं नवीन असतं त्यामुळे त्यांना ह्या मै बरेचसे पॉईंट्स जे आहेत त्याबद्दलची माहिती नसेल तरी विद्यार्थी मित्रांना समोर ठेवून मी माहिती जी आहे ही जास्तीत जास्त जी आहे ही एक त्यांना समजेल अशा भाषेमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून बेसिक माहिती पण खूप गरजेची असते कारण बऱ्याचदा असं होतं की एखादा बेसिक पॉईंट हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याकडनं मिस झाला चुकू नाही तर त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या कामावर आपला बराच ताण पडतो किंवा त्या त्या ठिकाणी खर्च वाढू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी होतात तर त्या सर्व गोष्टींना एक सामान्य म्हणजे जे विद्यार्थी मित्र आहे तर त्यांनाही त्याचा फायदा व्हावा या अनुषंगाने मी माहिती मांडण्याचा प्रयत्न करेन दुसरं असं कारण की बऱ्याचदा असं होतं की आपण ज्यावेळी उद्योगामध्ये येतो किंवा आपण नोकरी करत असाल आणि आपला जर विचार असेल की मला उद्योग करायचा आहे सुरू करायचा आहे किंवा ऑलरेडी आपला उद्योग असेल तर आपण ज्यावेळी त्यावेळी त्या ठिकाणी काम करत असो किंवा आज आपल्याला काही उद्योजक मित्र असे असतील की ज्यांचा मोठा अनुभव असेल तर त्यांनाही एक अडचण आहे की गेले पाच वर्ष दहा वर्ष ते बिज ते बिझनेसमध्ये असतील तर त्यावेळी ते, ते पाच वर्ष दहा वर्ष पाठीमागे जातात त्या त्यावेळी आणि ज्यावेळी त्यांनी नवीन सुरुवात केलेली असेल त्यावेळी त्यांनी बऱ्याच अडचणींचा त्यांना एक सामना करावा लागला असेल भरपूर अडथळ्यांवर त्यांनी म्हणजे एक त्यावर मात करत ते आज एक चांगल्या उद्योजकाच्या एका उद्योगाच्या एका चांगल्या लेवलला ते पोचले असतात त्यामुळे आपण एक विद्यार्थी मित्रांना एक सपोर्ट म्हणून किंवा ज्यांना उद्योगाबद्दल फारशी माहिती नाही अशा सर्व मित्रांना सपोर्ट म्हणून एक साधारणतः ही माहिती ही जी आहे ही बेसिक पूर्ण म्हणजे बेसिक्सपासून आपण सुरुवात करून घेऊन त्यांना एक त्यांनाही त्यांच्या उद्योगामध्ये उभं राहता येईल अशा पद्धतीने आपण मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यामागचं म मुख्य कारण असं की मलाही माझं मी आज माझा जवळपास एक बारा वर्षाचा वाई आ, एक व्यावसायिक अनुभव आहे साधारण एक आठ वर्ष मी वेगवेगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केलं बाय एज्युकेशन मी इंजिनियर आहे आणि गेल्या चार वर्षांपासून माझा स्वतःचा उद्योग व्यवसाय आहे ज्याच्या पंचगव्य उत्पादने आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो त्याच्यानंतर नॅचरल फूड्स जे आहे त्याचं मार्केटिंग वगैरेही केलं जातं आणि त्या संदर्भातून एक मलाही बऱ्याचशा अडचणी आल्या तर त्या अडचणी काय होत्या आणि त्याच्यावर मी क कशा पद्धतीने एक हळूहळू मात करत किंवा माहिती घेत मी इथपर्यंतचा प्रवास केला तर त्या मला असं वाटतं की ही सगळी जी बेसिक माहिती आहे त्याच्या ज्याच्यासाठी मला बराच वेळ खर्च झाला माझा बराच पैसा खर्च झाला बर बऱ्याचशा अडचणी ना तोंड द्यावं लागलं त्यामुळे एक उद्योगामध्ये एक प्रगती करत असताना त्या जो काय आपला वेळ आणि पैसा किंवा नुकसान होतं तर ते नुकसान पुढच्या पिढीचं किंवा इतरांचं होण होऊ नये म्हणून हा एक प्रशिक्षणाचा एक प्रपंच आहे आणि त्यामुळे ही माहिती जी आहे ही महत्त्वाची माहिती असेल आणि ती आपल्यापर्यंत नक्की मी पोचवण्याचा प्रयत्न करेन आ या प्रशिक्षणात आता जवळपास सोळा आपले विषय आहेत तर त्याच्यातला जसा पहिला जो विषय आहे हा लीड जनरेशन आणि फॉलोअप तत्पूर्वी मला एक तुम्हाला सांगायचं आहे की बघा उद्योग व्यवस्थापन हे जे आहे हे बेसिकली उद्योग सुरू केला आहे आपण आणि त्याचं व्यवस्थापन आपण आपल्याला करायचं आहे तर वि उद्योग सुरू असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स बरेचसे असतात तर त्याच्यातले हे सोळा पॉईंट्स मी काढले आहेत तर त्या सोळा पॉईंट्सवर आपण चर्चा करणार पण त्या अगोदर एक महत्त्वाचं असतं की समजा काही बरेच आहे आपल्या यामध्ये असतील की त्यांना असं वाटतं की त्यांना उद्योग सुरू करायचा आहे म्हणजे आता ते कदाचित नोकरी करत असतील किंवा काही इतर कामं करत असतील त्यांना उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे तर अशा सर्व मेंबर्ससाठी आपण एक आधी आम्ही एक सत्र घेतलं आहे मार्केटिंगची पूर्वतयारी म्हणून किंवा उद्योगाची पूर्वतयारी म्हणून कारण काय उद्योग सुरू करण्या ज्यावेळी आपण सुरू करतो तर ते एक आयडिया ज्यावेळी आपल्या डोक्यात येते की मला एखादी गोष्ट करायची एखादा उद्योग करायचा तर त्या आयडिया इन्सेप्शन म्हणतात त्याला त्या आयडिया इन्सेप्शनपासून ॲक्च्युअल बिझनेसच्या एक्झिक्युशनपर्यंत तो जो प्रवास असतो तो थी थी करा भी लगते। आनि कंता के तर त्याची एक ती पूर्वतयारी बरीचशी करावी लागते आणि बऱ्याच लोकांचा असा एक गैरसमज असतं की मार्केटिंग म्हणजे साधारण म्हणजे उद सर्व प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस सगळे रेडी झाल्यानंतर मग मार्केटिंग सुरू होते पण तसं नसतं मार्केटिंग ही खऱ्या अर्थाने सुरू होते की ज्या क्षणी आपल्या डोक्यामध्ये उद्योग करण्याची किंवा एखाद्या एखादा व्यवसाय करण्याची एक, एक, एक आयडिया जी आहे एखादी कल्पना जी आहे ती आपल्या डोक्यात येते तर त्या क्षणी आपली मार्केटिंग जी आहे ही सुरू होत असते तर त्यावर आधारित आपले एक सत्र जे होतं आधी उद्योगाची पूर्वतयारी म्हणून ते सत्र झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास दहा विषय आपण घेतले होते ज्याने जसं मार्केटिंग म्हणजे काय आहे किंवा शेती हा उद्योग आहे नोकरी नाही त्यानंतर उद्योगाची बांधणी आणि मार्केटिंग कशी करावी उत्पादन निर्मितीची पूर्वतयारी आणि मार्केटिंग ती कशी करावी पॅकेजिंग आणि मार्केटिंगचा काय संबंध आहे कायदेशीर परवाने आणि मार्केटिंगचं त्याच्यामध्ये काय फायदे होतात त्यानंतर बजेटिंग आणि मार्केटिंगचा काय फायदे होतात त्यांचा परस्पर संबंध काय आहे विक्री किंमत आणि मार्केटिंग यांचा काय परस्पर संबंध आहे आणि त्याचा कसा एकमेकांवर परिणाम होतो त्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन आणि मार्केटिंग आणि मार्केटिंगचे प्रकार असे जवळपास दहा सत्र होते तर जे मेंबर ज्यांना या 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 हे जे प्रशिक्षण होतं आधीचं ते ते घेण्याचे इच्छुक असतील किंवा तर ते हे रेडी दहा सत्र आहेत ते तुम्हाला डायरेक्टली पाठवू शकतो त्याचे शुल्क दोनशे पन्नास रुपये फक्त त्याचं शुल्क आहे ते, ते तुम्ही देऊन त्याचं हे पूर्ण आधीचे जे दहा ऑडिओज आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे लगेच पाठवू शकतो मी तर इच्छुकांनी माझ्याशी संपर्क करू शकतात आजचं जे आपलं आजपासून जे प्रशिक्षण सुरू होते त्याच्यामध्ये उद्योग व्यवस्थापन आता या उद्योग व्यवस्थापनामध्ये म्हणजे ही एक उद्योगाची ही दुसरी पायरी पहिली पायरी असते उद्योगाची पूर्वतयारी ही पहिली पायरी आहे उद्योगाची दुसरी पायरी म्हणजे उद्योगाचं व्यवस्थापन म्हणजे आपण एखादा उद्योग सुरू केला किंवा आपण एखादा उद्योग करत आहोत त्या तर हा जो व्यवस्थापन आहे तर याच्यात बरेचसे वेगवेगळे एक पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये आपण जे आता याच्या या, या प्रशिक्षणात आपण घेणार आहोत असे सोळा विषय आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला एक बेसिक माहिती देतो सगळ्यात पहिलं आहे लीड जनरेशन आणि फॉलोअप तर लीड जनरेशन म्हणजे काय की जसं आपण जेणेकर मार्केटिंगचे जे आपण वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करत असतो म्हणजे प्रमोशन्स वगैरे आपण करत असतो जसं लिफलेट वाटणं बॅनर वगैरे लावणे त्यानंतर डिजिटल मार्केटिंग वगैरे सारखे प्रकार आहेत तर असे मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्या माध्यमातून आपल्याला जे लीड जनरेट होतात तर त्या लीड जनरेशनचा म्हणजे एखाद्या म्हणजे लीड जनरेशन म्हणजे काय की एखादा ग्राहक जो आहे तो आपल्याकडनं एखाद आपले आपले जे काही उत्पादन आहे कि किंवा आपली जी काही सेवा आहे तो हा विकत घेऊ शकतो म्हणजे तो, तो अपेक्षित ग्राहक असं म्हणजे आपण प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर आपण असं म्हणतो की हे भविष्यातलं ग्राहक आहेत ते तर त्यांच्याबरोबर क कशा पद्धतीने फॉलोअप करायचा म्हणजे आप त्यां आपल्याला एखाद्या ग्राहकाची माहिती म्हणजे एक प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर म्हणजे भविष्यात होणाऱ्या ग्राहकांची एक लीड आपल्याला मिळाली तर हे आपले ग्राहक होऊ शकतात तर अशा ग्राहकांचा आपल्याकडे नंबर आला किंवा संपर्क आलेत तर त्यांच्याबरोबर आपण कशाप्रकारे चर्चा करून मग आपण त्यांना संभावित ग्राहकांना आपण ग्राहकांमध्ये आपण कसं कन्व्हर्जन करावं तर याविषयी आपण चर्चा करू आपण लीड जनरेशन आणि फॉलोअप या सत्रामध्ये त्यानंतर आहे खरेदीचे आकर्षण खरेदीचे आकर्षण म्हणजे काय की ज्यावेळी आपल्याकडे बघा ग्राहकांना आपण बऱ्याचशा आपल्या आपले बरेचसे प्र उत्पादनं असतात बऱ्याचशा सेवा असतात तर याची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो पण ग्राहकांना ते उत्पादन घेणं त्याचं आकर्षण वाटणं जोपर्यंत ते आकर्षण वाटत नाही ना तोपर्यंत ते त्याचा आपला जो व्यवहार म्हणतो आपण तो तो व्यवहार पूर्ण होत नाही म्हणजे ट्रान्झॅक्शन जे आहे ते पूर्ण होत नाही म्हणजे ग्राहकांना आप एखादी वस्तू जे काही उत्पादन आपण देतोय तर ते त्यांना आवडणं आणि त्यानंतर त्यांनी ते विकत घेणं तर ही जी ट्रान्झॅक्शन आहे हे हे पूर्ण होण्यासाठी किंवा ही पूर्ण सायकल जी आहे ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला काहीतरी एक आकर्षण आपल्याला तयार करावं लागतं मग आकर्षण म्हणजे कसं की वेगवेगळ्या माध्यमातून असेल मग आपण जसं सेल येतो किंवा ऑफर्स असतात किंवा त्याची क्वालिटीबद्दलची माहिती आहे किंवा आपल्या उत्पादनाबद्दलची अधिक माहिती आहे आपण त्यांना एज्युकेटिंग द कस्टमर म्हणतो ग्राहकांचं प्रबोधन करणं हे खूप महत्त्वाचं असतं तर ते कशा पद्धतीने करावं याचं आपण चर्चा जी आहे ही खरेदीचे आकर्षण या सत्रात करणार आहोत त्यानंतर तिसरं सत्र असेल आपलं पुरवठादारांचे प्रमाणीकरण आता बरेचसे उद्योजक आपल्या इथे असे किंवा आपण उद्योग करत असाल किंवा तर आपल्या इथे बऱ्याच ठिकाणं इतर आपण उद्योजकांकडून आपण काही जे काही प्रोडक्ट आहे किंवा सर्विसेस आहे आपण घेत असतो की ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या उद्योग करण्यामध्ये होत असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर आहे बिलिंग सॉफ्टवेअर वगैरे जसं घेतलं जातं किंवा आपण एखादं आपल्याला प्रोडक्ट तयार करायचं तर त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल असू शकतं तसे बरेचसे गोष्टी असतात तर आपण हे जे प्रोडक्ट किंवा हे सर्विसेस जे आहे आपण इतर उद्योजकांकडून ज्यावेळी घेत असतो तर ते आपले सप्लायर होतात म्हणजे आपल्या बिझनेसचे ते सप्लायर असतात इतर प्रोडक्ट्सचे आता सप्लायर एकाच प्रोडक्टसाठी वेगवेगळे सप्लायर असू शकतात किंवा इतर वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळे सप्लाय आता या सप्लायर्सचं प्रमाणीकरण कसं करायचं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपल्या एक आपण एखादा सप्लायरकडनं आपण माल घेतो पण त्यांना बऱ्याचदा असं होतं की त्यांच्या काहीतरी एक तांत्रिक अडचणी किंवा इतर कुठल्या अडचणींमुळे ते आपल्याला सेवा द्यायला त्यांना एक अडचणी येतात मग त्यामुळे काय होतं की मग जर ते रॉ मटेरियल आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचलं नाही आपल्या एखादा प्रोडक्ट बनवण्यासाठी लागेल तर त्यामुळे आपण आपलं प्रोडक्ट तयार करू नाही शकत तर हे अशा बऱ्याचशा अडचणी येतात किंवा वेळेवर आपल्याला सप्लाय मिळत नाही किंवा त्याची कॉस्टिंगबद्दल काही अडचणी असतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्या सप्लायरच्या त्यांचं प्रमाणीकरण कसं करावं आणि बेस्ट सप्लायर जे आहेत जे आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस जे आहेत ॲवेलेबल सप्लायर्सचे रिसोर्सेस जे आहेत तर त्यांच्यामधून आपल्याला बेस्ट सप्लायर आपण कसे चूज करावे ते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या तिसऱ्या सूत्रामध्ये पु पुरवठादारांचे प्रमाणीकरण चौथं आहे व्यक्तिमत्व विकास एक उद्योजक म्हटलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टींची एक आपल्याला विक गरज असते म्हणजे एक चांगला एक श्रोता असणं गरजेचं असतं आणि एक वक्ता असणंही गरजेचं असतं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्या आपण आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपण कशाप्रकारे एक बदल घडवणार नाहीचं तर त्याविषयी आपण याच्यात चर्चा करू पाचवं आहे सत्र ग्राहकपेठेतील स्टॉल तर ग्राहकपेठ म्हणजे आता काय बऱ्याचदा आपण काय होतं आपण एक्झिबिशन्स वगैरे लावतो किंवा ग्राहक पेठात तर अशा ठिकाणी आपण जातो किंवा मॉल्स आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला स्टॉल्स वगैरेची ऑपॉर्च्युनिटीज मिळतात किंवा काही मार्केट प्लेसेस आहेत तर तिथे आपल्याला स्टॉल्स वगैरे लावण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते तर ते स्टॉल्स आपण कशा पद्धतीने सेट करायचे कारण काय होतं बऱ्याचदा आपण ज्यावेळी सेटअप करतो तर तर तो सेटअप हा थोडासा आकर्षक पाहिजे की जेणेकरून ग्राहक जे आहे ते आपल्यापर्यंत आपल्या स्टॉलकडे ते यायला इच्छुक असू शकतात कारण अशा अशावेळी बऱ्याचदा असतं की आपण एखादा स्टॉल लावतो किंवा काय असतं तर त्यावेळी त्या ठिकाणी आपण आपले तेवढे प्रोडक्ट असले पाहिजे किंवा फिजिकल आपण म्हणतो ना स्टेज जेवढा आपल्याला जागा अवेलेबल आहे तर त्याचं जे मॅनेजमेंट आहे फ्लोअर स्पेस मॅनेजमेंट आहे तर त्याला ती स्पेस मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं हो असतं कारण नाही असं बऱ्याचदा होतं की जागा खूप मोठी आणि उत्पादनं फार कमी आहेत आपल्याकडे तर त्यावेळी असं वाटतं अरे यांच्याकडे काही प्रोडक्टच नाही आहेत किंवा फार काही जास्त प्रोडक्ट नाही त्यामुळे मग ग्राहकांचे पाय हे आपल्या स्टॉलकडे वळत नाही तर तेही बघणं खूप गरजेचं असतं आणि सेम थिंग हे आपले दुकानातसुद्धा असू शकते अरे यांच्याकडे काही प्रोडक्टच नाही आहेत त्यामुळे ते त्यांना असं वाटतं की त्यामुळे जे ते कशा पद्धतीने असं पूर्ण सेट करावं की कमी सामान असला तरी ते आपल्याला एक दुकान जे आहे किंवा आपला जो स्टॉल आहे तो भरलेला असं दिसायला हवा तर ते त्याचं मॅनेजमेंट जे आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे याची चर्चा आपण ग्राहक पेठेतील स्टॉल या सत्रामध्ये करणार आपलं सहावं सत्र असेल दुकानाचं व्यवस्थापन आता बऱ्याच लोकांचं ऑफिसेस असतील किंवा शॉप्स असतील त्यांचे किंवा ई कॉमर्सचा बिझनेस असू शकतो किंवा असं बऱ्याच ठिकाणी तर त्याचं जे मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी इतरही बऱ्याचशा गोष्टी आवश्यक असतात जसं बिलिंग आहे सेग बिलिंग सेगमेंट असतं तुमचा फ्लोर फ्लोअर क्लिनिंग वगैरे आहे किंवा बरेचसे असे रिक्वायरमेंट्स असतात आपल्याला की ज्यांचा आपल्या बिझनेसमध्ये हा खूप मोठा सहभाग असतो किंवा त्या गोष्टींशिवाय आपण आपला जो बिझनेस आहे हा रन नाही करू शकत जसं बरेच म्हणजे कायदेशीर परवाने पण असतात की एखादा ॲक्च्युली परवाना आपल्या बिझनेससाठी आपल्याकडे नसेल तर मग आपल्याला मग बिझनेस करायला अडचणी येतो किंवा आपला उद्योग हा मोठा करायला किंवा पुढे घेऊन जायला आपल्याला अडचणी येतात तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांची चर्चा आपण दुकानाचं व्यवस्थापन याच्यातून करणार आपलं सातवं सत्र असेल हे डिजिटल दुकानावर आता यावर्षी जे काही करोनाचं संकट आहे पूर्ण जगभरात आलं आहे तर त्याच्यामुळे बरेचसे व्यावसायिकांना बराच त्रास झाला बरेचसे उद्योग एक बंदही पडले किंवा बऱ्याच उद्योगांमध्ये मंदी पण आली त्यामुळे आज जे काही मार्केटमध्ये बऱ्याचदा फिजिकल मार्केट जे होतं ते फिजिकल मार्केटमध्ये ॲक्सेस जो आहे हा कमी झाला त्यामुळे आता डिजिटलायझेशन जे आहे हे करणं खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे तर आपलं जे काही बिझनेस असेल तो आपण डिजिटलाइज कसा करायचा किंवा कमीत कमी खर्चात आणि हे खूप महत्त्वाचं आहे की डिजिटलायझेशनसाठी खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही म्हणजे हजारो लाखो रुपये खर्च केले करूनही तुम्ही डिजिटलायझेशन करू शकतात किंवा अगदी स्वस्त दरात पण तर कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स असे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईल की जेणेकरून तुम्ही तुमचं जे काही बिझनेस असेल किंवा तुमचा जो ई कॉमर्स असेल किंवा एनिथिंग तर त्याला आपण डिजिटल दुकानामध्ये कसं कन्वर्ट करू आणि मग त्या डिजिटल दुकानाच्या माध्यमातून आपण कमीत कमी खर्चामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि आपल्याला एक जास्तीत जास्त बेनिफिट जो आहे तो मिळू शकेल तर त्याबद्दल आपण या सत्रात चर्चा करणार आहोत त्यानंतर आहे सप्लाय चेन सप्लाय चेन खूप महत्त्वाची असते जसं आपण आत्ताचं आहे की डिजिटलायझेशन तर केलं पण त्याच्यानंतर मग समजा आपल्याला एखादी ऑर्डर आली तर ती ऑर्डर मग आपल्या ग्राहकांपर्यंत आपल्याला पोचवायची आहे तर त्यासाठी जी काही लागणारी सप्लाय चेन आहे तो सप्लाय त्यांना कसा पोचवा म्हणजे जी काही लॉजिस्टिक सिस्टम आहे कुरियर आहे जसं किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आहे तर त्यांचं मॅनेजमेंटही खूप महत्त्वाचं असतं कारण काय की त्या तिथे काही चूक झाली किंवा तिथे काही अडचण आली तर मग आपल्याला एक तर ग्राहकांपर्यंत आपला माल जो आहे तो वेळेवर पोचत नाही किंवा मग आपल्याला आपल्याला स्वतःला सप्लायरकडनं डिलिव्हरी वेळेवर मिळत नाही त्यावेळी मग आपल्याला ही जी काही अडचण येते तर बद्द, त्याबद्दल त्याबद्दल आपण या वेगवेगळ्या पॉईंट्सवर आपण या सत्रातून चर्चा करणार आहोत त्यानंतर खास शेतकरी आहेत किंवा ज्यांचं मोठ्या प्रमाणावर काम आहे ते तर त्यांना बऱ्याचदा असं गोडाऊन आहे किंवा कोल्ड चेन जे आहे ते तर त्यांचं कोल्ड स्टोरेज म्हणू शकतो आपण त्याला तर त्याची गरज असते की जेणेकरून जो शेतमाल आहे किंवा इतर आपला जो काही माल आहे तो आपण त्या ठिकाणी सुरक्षितरित्या ठेवू शकू तर तिथल्या ते, ते कशा पद्धतीने करावं आणि तिथल्या व्यवस्थापनाबद्दल आपण या सत्रातून चर्चा करू दावं आपलं सत्र असेल हे नैसर्गिक शेतीच्या निमित्ताने नैसर्गिक शेती ही आज काळाची गरज आहे कारण रासायनिक शेतीमुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या आहे आणि त्या माध्यमातून शेतजमिनी तर खराब झाल्याचं पण आपल्या आरोग्याचाही खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे तर त्याला पर्याय म्हणून आपल्याला नैसर्गिक शेती ही खूप महत्त्वाची आहे आणि नैसर्गिक शेतीकडे मी बिझनेस म्हणूनही एक बघतो आणि दुसरं म्हणजे की समाजाला जे काही आज गरज आहे म्हणजे एक आरोग्यवर्धक जीवन जगणं हे हे आपला अधिकारही म्हणू शकतो आणि त्यासाठी आपल्याला लागणारे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपल्याला कराव्या लागतील तर त्यांचा आपण विचार करणार आहोत की नैसर्गिक शेतीचे कुठले कुठले ऑप्शन्स आहेत आणि त्या कशा पद्धतीने आपण त्या उद्योगामधून आपण पुढे जाऊ शकतो त्यानंतर आपलं अकरावं सत्र असेल हे यशस्वी उद्योगाचा सुवर्ण आहे एक खूप महत्त्वाचा असं पॉईंट आपल्या भारताबद्दल आहे की म्हणजे आपल्या भारतातला जे काही ग्राहक वर्ग आहे class, हा खूप कॉस्ट कॉन्शियस आहे कॉस्ट कॉन्शियस काय म्हणजे किमतीबद्दल ते खूप जागरूक असतात कारण काय आहे की जे काही आपण इन्कम आहे परेड इन्कम आहे ते एक साधारणतः आपण एक मिडल कला क्ला फायनान्शियली मिडल क्लास लेवलला चा खूप मोठा वर्ग जो आहे हा आपल्या देशामध्ये आहे आणि त्यामुळे मग कॉस्ट कॉन्शियसनेस ही खूप मोठा ट्रेंड आहे आणि बऱ्याचशा आपल्या उत्प बऱ्याचशा वेळा असं होतं की आपला प्रोडक्ट जे आहे हे थोडं कॉस्टली झालं तर आपला ग्राहक वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावर हा कमी होतो तर तो, तो कसा मॅनेज करायचा तर किंवा त्या ते, त्याचा आपण एक गोल्डन मीड कसा काढायचा म्हणजे सुवर्णमध्ये आपण कसा काढायचा की जेणेकरून आपल्याला आप चांगले ग्राहक पण मिळतील आणि आपल्याला चांगला बेनिफिट पण होऊ शकेल तर त्याच्याबद्दलची आपण चर्चा जी आहे हे यशस्वी उद्योगाचं सुवर्ण आहेत याच्या माध्यमातून करणारं बारावं आपलं सत्र असेल गावाचं अर्थकारण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेडेगाव आहेत आणि खरा भारत हा खेडेगावातच राहतो हे खरं आहे सत्य आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे हे खेडेगावात आपण असं म्हणतो बऱ्याचदा की जे काही बिझनेस आहे किंवा पैसा आहे हा शहरात आहे किंवा वगैरे आहे नक्कीच आहे पण त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसा किंवा उद्योग जो आहे हा ॲक्च्युली हा खेडेगावातून येतो तु। तर ते कसं काय किंवा त्याचं अर्थकारण काय आहे गावाचं अर्थकारण काय आहे कारण मोठ्या मोठ्या ज्या बिझनेस ज्या कंपनीज आहेत त्या सगळ्यात जास्त प्रॉफिट जे आहे किंवा सगळ्यात जास्त कि बिझनेस जो आहे हा भारताच्या खेडेगावातून घेऊन जातात आणि हे सत्य आहे तर ते आपण काय आहे ते कशा पद्धतीने घेऊन जात त्याबद्दलची चर्चा आपण गावाच्या अर्थकारण या सत्रातून आपण करणार तेरावं आपलं सत्र असेल शेतीपूरक उद्योग खूप आज काळाची गरज आहे जसं आत्ताच एक अतिशय लेटेस्ट उदाहरण म्हणजे एक परतीच्या पावसामध्ये बऱ्याचशा आपल्या शेतकरी मित्रांचं नुकसान झालं आहे आणि बरेचसे अडचणी निर्माण झाल्या आहेत तर या अडचणीतून मार्ग आपल्याला एक काढणं मला असं वाटतं की शेतीपूरक उद्योग हे खूप महत्त्वाचे आहेत की जेणेकरून आपली जी डिपेंडन्सी आहे म्हणजे आपण ज्या गोष्टींवर आपण एक आधारित असतो तर शेतीला एक पर्यायी आपण जर प्रत्येक शेतकरी मित्राने पर्यायी उद्योग केले तर ते त्याचा त्यांना एक खूप मोठा आधार होऊ शकतो आणि त्याच्यातून त्यांना एक चांगलं इन्कम किंवा अशा पद्धतीने जे काही नैसर्गिक आपत्ती येतात तर त्याच्यात त्यांना अडचणी न येतात एक भक्कम आधार जो आहे त्या त्यांना एक दुसऱ्या इन्कमचा आधार जो आहे तो त्यांना शेतीपूरक उद्योगातून होऊ शकतो तर त्या असे बरेचसे उद्योग आहेत ते कुठले कुठले आहेत आणि कशा पद्धतीने आपण करू शकतो तर त्याचा आपण चर्चा शेतीपूरक उद्योग या सत्रातून करणार आहोत त्यानंतर आहे चौदावा सत्र असेल आपलं हे उद्योग प्रशिक विकेंद्रीकरण वी उद्योग विकेंद्रीकरण म्हणजे काय की याच्यामध्ये बेसिकली बऱ्याचदा असं होतं की जे काही छोटे व्यापारी आहे किंवा छोटे लघु उद्योग लघु उद्योजक आहेत किंवा इतर कोणीही असं त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की सगळी सत्ता ते आपल्या हातात त्यांना ठेवावीशी वाटते आणि त्यामुळे काय होतं बऱ्याचदा की अडचणी निर्माण होतात आणि बिझनेस पाहिजे तेवढा हा पुढे वाढत नाही कारण प्रत्येक डिसिजन हे स्वतःच घेतले जातात आणि मग त्यामुळे काय होते की जे आपल्यासोबतची टीम आहे तर ती टीम त्यांच्या एक कॅपेबिलिटीप्रमाणे त्यांना काम नाही करता येत किंवा त्यांना तो फ्री हँड मिळत नसल्यामुळे ते त्यांच्या आयडियाज वगैरे आहेत त्या तेवढ्या प्रमाणावर ते इम्प्लिमेंट करत नाही त्यामुळे मग नुकसान त्यातल्या त्यात एक बिझनेस हेड या निमित्ताने मग ते आपलंच नुकसान होतं त्यामुळे ते मग विकेंद्रीकरण कसं करावं म्हणजे एक आपण एकाहून अधिक सेंटर्स जे आहेत तर त्याच्या मॅनेजमेंट जे आहे तर ते त्याबद्दल आपण थोडीशी आपण चर्चा करणार आहोत तर त्या त्याच्यातून आपल्याला कसा जास्तीत जास्त फायदा जो आहे हा मिळू शकेल तर त्याबद्दल आपण उद्योग विकेंद्रीकरण या सत्रातून आपण चर्चा करणार आहोत असे अजून दोन विषय आहेत तर असे टोटल जे आहे आपण सोळा विषयांवर आपण एक इनडेप चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येक सत्र जे आहे हे आपण रोज ऐकावे कारण माझे काही मागचे अनुभव असे आहेत की ते बरेचदा असं होतं की सत्र पाठवले जातात पण ते मेंबर ऐकत नाही रोज किंवा मग त्याच्यातून त्यांना मग मक, नंतर मग कळत नाही आणि रोजचं एक 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 सत्र आल्यानंतर असं होतं की चार पाच दिवस तुम्ही सत्र ऐकले नाहीत मग त्यानंतर माझ्या एकदम मग मा पूर्ण चारीपाची सत्र ऐकण्याचा मग तेवढा वेळ जो आहे हा मिळत नाही साधारणतः आपले जे एक सत्र असतील हे एक अंदाज कमीत कमी एक अर्धा तास ते एक तासाच्या दरम्यानचे असतील त्यामुळे आपल्या त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे सत्र हे रोज ऐकले तर खूप जास्त बरं अगदी नाहीच दिवसभरात वेळ मिळाला तर झोपण्या अगोदर तुम्ही हे सत्र ऐकलेत तर त्याच्यातून एक फायदा होईल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला जरूर पाठवा माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर एट झिरो नाईन सेवन टू सेवन फाय वन थ्री सिक्स तर दिवसभरात जे आलेले प्रश्न असतील त्यांचा एक संध्याकाळी मी एक ऑडिओच्या माध्यमातून उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तुम्ही असंही म्हणाल की तुम्ही ग्रुप ओपन जर ठेवला तर त्याच्यामध्ये आपण चर्चा करू शकतो वगैरे पण बऱ्याचदा असं अडचण अशी होते की हे जे ऑडिओज आहेत हे चर्चेच्या माध्यमातून ग्रुप जर ओपन ठेवला मग त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्नांची बडीमार होते आणि असंही होतं की काही काही मेंबर्स जे आहेत ते विषयाला धरून चर्चा करत नसतात आणि किंवा ते इतर ते वेगळेच ट्रॅकवर ते प्रश्न किंवा इतर गोष्टी ते टाकले जातात किंवा इतर माहिती जे आहे ती ग्रुपमध्ये टा ॲड टाकली जाते त्यामुळे मी ग्रुप हा बंदच ठेवतो हो जेणेकरून जे, जे महत्त्वाची माहिती आहे किंवा हे जे सर्व सत्रांचे ऑडिओज आहेत आणि इतर माहिती जे मी पाठवणार आहे ती आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आपले जे प्रश्न आहेत ते आपण वैयक्तिकरित्या मला व्हॉट्सअप करा सर्व प्रश्न मी एकत्र कोलेक्ट करून मग त्याचा एक ऑडिओ जो आहे हा आपल्यापर्यंत पोचवून किंवा त्याविषयीची जी माहिती आहे, इतर तुन आहे, आहे, क्यों इतर ए, आहे तुन, ती इतर माध्यमातून जसं पी डी एफ आहे किंवा वर्ड फाईल आहे किंवा इतर जे काही पॉसिबल मार्ग आहेत त्याच्यातून ती माहिती जी आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन हे सर्व सत्र जे आहे हे खूप महत्त्वाचे आहेत बिझनेसमध्ये आणि किंवा आपल्याला जर पुढे उद्योग करायचा असेल तर त्यामा अनुषंगाने सर्व सत्र खूपच महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपण ते दररोज ऐका आणि नोट्स त्याच्यातनं काढून घ्या की जी काही माहिती प्रत्येक सत्रातनं आपल्याला दिली जाईल तर त्याच्यातले जे काही महत्त्वाचे तुम्हाला पॉईंट्स वाटतात तर ते पॉईंट्स तुम्ही एक नोटबुक किंवा नोटपॅडमध्ये तुम्ही लिहू शकतात किंवा मोबाईलच्या नोटपॅड ॲप्लिकेशन अवेलेबल असतं तर त्याच्यामध्ये ते पॉईंट्स जे आहे ते तुम्ही मार्क करून घ्या की जेणेकरून ती माहिती जी आहे पुढच्या सत्रांमध्ये तुम्हाला कधीही ऐक पाहता येईल किंवा वा वाचता येईल वगैरे हे ऑडिओ शक्य झालं तर तुम्ही परत परत ऐका की जेणेकरून जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे किमान दोन डिव्हिजन्स तरी केल्या तर खूप चांगलं होईल आणि त्याच्या माध्यमातून मग तुम्हाला काही जे काही प्रश्न आहेत किंवा अजून काही अडचणी त्या विषयामध्ये येत असतील तर ती जी माहिती आहे किंवा तो जो प्रश्न आहे तुमच्या उद्योगातला तो आपण सॉल्व्ह करू शकतो तर त्या माध्यमातून आपण तुमची जी काही मदत होऊ शकते ती आपण करण्याचा प्रयत्न करू उद्योगाची जी पूर्वतयारीबद्दल मी तुम्हाला आधीचं जे शिक्षण आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलीच आहे जे दहा वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते जे स त्या सत्राचे तुम्हाला हवे असतील ऑडिओज वगैरे तर त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकतात दहा ऑडिओज आहेत आणि दहा विषय आहेत ते वेगवेगळे दहा सत्रांमध्ये दोनशे पन्नास रुपये त्याचं शुल्क असेल तर तुम्ही ते म पेमेंट जे आहे ते करून तुम्ही तुम्हाला हे एकत्र सर्व दहाच्या दहा ऑडिओज जे आहेत हे तुमच्यापर्यंत मी पोचवून देऊ शकतो येणाऱ्या याच्यामध्ये विक्रीच्या याच्यामध्ये आता बरेचसे मुद्दे असे असतात की तुम्हाला त्याआधी जे काही विक्री करण्याचे म्हणजे जे जे काही पॉईंट्स आहेत जसं बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला स्टेशनरी टूल्स आहेत किंवा इतर जाहिराती वगैरे आहेत किंवा कशा पद्धतीने मार्केटिंग वगैरे आहे तर त्या संदर्भातली तुम्हाला माहिती असेलच असं मी गृहित धरतो समजा तसं तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्ही नवीन आहात किंवा तुम्हाला असं वाटलं की त्या विषयांची तुम्हाला माहिती तर आपलं एक नऊ नोव्हेंबरपासून उद्योगाची शस्त्रास्त्रे म्हणून एक सत्र सुरू होणार आहे ते एकवीस दिवसाचं सत्र असेल ज्याच्यामध्ये बेसिकली आपण अडतीस विषयांवर माहिती घेणार आहोत म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटे, छोटे बॅनर कसं बनवावं किंवा एक माहितीपत्र कसं बनवावं किंवा लिफलेट कसं बनवावं तर अगदी अशा मायन्यूटपासून तर मॅन टू मॅन मार्केटिंग आहे किंवा एक फ्रीलान्सिंग आहे एक्सपोर्ट आहे लिंक मार्केटिंग कशा कर पद्धतीने करावं किंवा सॅम्पलिंग कसं करावं फ्रँचाईज मॉड्यूल कसं कर उभं करावं तर अशा मोठ्या विषयांपर्यंत अशा प्रत्येक याचं पूर्ण एक कॉम्बिनेशन करून एक उद्योगाचे शस्त्रास्त्र म्हणून आपला एक व्हॉट्सअप ऑडिओ प्रशिक्षण नौ नौ हे नोव्हे नऊ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे एकवीस दिवसाचं असेल दररोज दोन ऑडिओज आपल्याला मिळतील त्या सत्रा त्या प्रशिक्षणामध्ये तर त्या त्यावेळी पण आपण आपला सहभाग जो आहे त्या प्रशिक्षणासाठी आपण नोंदवू शकता सत्य या प्रश चर्चेत एवढंच काही अडचण असतील तर आपण मला अगदी नचुकता किंवा मनात कुठलेही प्रश्न न ठेवता आपण मला व्हॉट्सअप करावा काहीही अडचण असेल तर नक्कीच आप मला कळवावी की जेणेकरून आपण तुमचा जास्तीत जास्त फायदा मी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी करून देऊ शकतो याचा प्रयत्न करेन आपल्या सर्वांचे आभार पुन्हा एकदा आपण या प्रशिक्षणामध्ये एक तुम्ही एक रस दाखवला आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो काही प्रश्न असते तर मला जरूर कळवा पुन्हा एकदा धन्यवाद